आणि रिलेशन्स हा चॅप्टर संपलेला आहे. आता आपण पेपर सेकंड म्हणला पुस्तकातला पहिला चॅप्टर सुरू करतोय कॉम्प्लेक्स नंबर. पुस्तकामध्ये हा तुम्हाला पहिला चॅप्टर आहे इंडेक्स मध्ये कॉम्प्लेक्स नंबर. आता हे कॉम्प्लेक्स नंबर टोटली वेगळा चॅप्टर आहे, याचा आधीशी काहीही कन्सेप्ट मधला. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आपण कशासाठी शिकायचा आधी ते बघूयात. कॉम्प्लेक्स नंबर काय आपल्याला माहिती आहे, रिअल नंबर माहिती आहे, इमॅजिनरी पुन्हा आपल्याला होल नंबर माहिती आहे, नॅचरल नंबर माहिती आहे. आता कॉम्प्लेक्स नंबर काय ते पहिल्यांदा आपण बघू, तो कॉम्प्लेक्स नंबर कशासाठी शिकायचा हे आपल्याला बघायचं. आता बघा, फॉर एक्झाम्पल इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 4 असं एक इक्वेशन आहे. नाउ यू हॅव टू सॉल्व्ह दिस इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं. आता कुठलं इक्वेशन सोडवतो म्हणजे आपण काय करतो तर एक्सच्या किमती काढतो. म्हणजे टू सॉल्व्ह दिस इक्वेशन वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. मग याची एक्सची किंमत काय येईल बघा बरं. तर एक्स म्हणजे काय होणार, तर एक तर प्लस 2 येईल किंवा मायनस 2 येईल. बघा 2चा वर्ग पण 4 होतो आणि वजा 2चा वर्ग सुद्धा काय येणार आहे तर 4 येणार आहे. त्यामुळं एक्सची किंमत किती झाली तर रूट मध्ये 4 आलं. हे ऍक्च्युली असं असणार आहे रूट मध्ये 4 म्हणजे ते काय झालं तर प्लस मायनस 2 झालं बरोबर. आता दुसरं एखादं बघा, इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 9 देन एक्स इक्वल टू रूट ऑफ 9. रूट ऑफ 9 मीन्स इट इज प्लस मायनस 3 बरोबर. एक्स 3चा स्क्वेअर पण 9 होतो, मायनस 3चा स्क्वेअर सुद्धा 9 होतो. असं कुठलंही एखादं आपल्याला आता डायरेक्ट एक्झाम्पल माहिती आहे म्हणून घे किंवा एक्स स्क्वेअर इक्वल टू आपण 16 घेतलं देन एक्स इक्वल टू सोल्युशन काय येणार आहे याचं तर प्लस किंवा मायनस 4 येणार आहे. किंवा एक्स स्क्वेअर इक्वल टू आपण म्हणूया 25 आहे, त्यावेळेस एक्स इक्वल टू किती येणार आहे प्लस किंवा मायनस 5 येणार. म्हणजे या प्लसचा प्लस 5चा स्क्वेअर सुद्धा 25 आला, मायनस 5चा स्क्वेअर सुद्धा 25 आला. सो दीज आर 4 एक्झाम्पल्स वेअर यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स मीन्स सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. सो एक्स स्क्वेअर इक्वल टू 5 देन सोल्युशन मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स इज आयदर प्लस 2 ऑर मायनस 2. इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 9 देन सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स इज आयदर प्लस 3 ऑर मायनस 3. इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर इक्वल टू 16 देन सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स इज आयदर प्लस 4 ऑर मायनस 4. इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 25 देन व्हॅल्यू ऑफ एक्स मीन्स सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज आयदर प्लस 5 ऑर मायनस 5. सपोज युअर व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वेशन इज लाईक दिस एक्स स्क्वेअर इक्वल टू 5. नाउ दीज नंबर्स आर परफेक्ट स्क्वेअर. सी दीज नंबर्स आर परफेक्ट स्क्वेअर. वी राईट ऑल दीज नंबर्स 4 नंबर्स मीन्स 4 9 16 अँड 25 आर परफेक्ट स्क्वेअर. नाउ 5 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. आपण हे 4 नंबर जे हे इक्वेशन जे लिहिली त्याच्यामध्ये RHS ला काय केलं तर एक परफेक्ट स्क्वेअर लिहिला. आता आपण एक परफेक्ट स्क्वेअर नसलेला नंबर लिहूया एक्स स्क्वेअर इक्वल टू 5 किंवा एक्स स्क्वेअर इक्वल टू 7 असेल किंवा एक्स स्क्वेअर इक्वल टू सपोज 11 असेल. नाऊ दीज आर नॉट परफेक्ट स्क्वेअर बट ऑल्सो वी अगेन फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स ऑर इक सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. सो एक्स इक्वल टू नाव रूट ऑफ 5 करेक्ट बाय दिस इक्वेशन दिस इज रूट 4 बट it is root 4 means or not only root 4 this is plus or minus root 4. So you can write value of x is plus root 5 or minus root 5 means you write like this 5 root 5 cha square pan 5 hoto minus root 5 cha square pan 5 hoto. Again here if x equal to 7 then sorry x square equal to 7 then x equal to plus minus root 7. If x square equal to 11 then x equal to plus or minus root 11. But means if x square equal to any perfect square you can write like this. If it is not perfect square you can write like this. So there are solutions. जर कुठलंही असं आपण इक्वेशन घेतलं तर या इक्वेशनचं सोल्युशन एनी रियल नंबर. हे सगळे नंबर जे आहेत हे सगळे नंबर कसे आहेत तर रियल नंबर आहे. व्हॅल्यू ऑफ एक्स इज रियल नंबर. हा एक्स ची व्हॅल्यू आली प्लस मायनस 2 दिस इज रियल नंबर.
x is plus minus 3, this is real number. X is plus 4 or minus 4, this is real number. X is plus root 11 minus root 11, this is also real number. So all these equations, solution of these equations is any real number. या सगळ्या इक्वेशन मध्ये काय झालं तर आपल्याला जे सोल्युशन मिळालं हे रियल नंबर आहे. एक्सचा जो व्हॅल्यू मिळाला या रियल नंबर आहे. पण प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही. सो फॉर दिस इक्वेशन्स सोल्युशन इज एनी रियल नंबर, करेक्ट, बट ऑलवेज इट इज नॉट पॉसिबल. हे प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही. का तर बघा, now equation is x square equal to minus 4. Now equation is x square equal to minus 4. Here is x square equal to plus 4. So x equal to plus 2 or minus. Now x square is minus 4. Now we know square number is always positive. Apply equation ka aata tar x square equal to minus 4 hai. मगाशी आपण हेच गणित सोडवलं तर तिथे प्लस फोर होतो. एक्स स्क्वेअर प्लस फोर असेल तर एक्स ची किंमत आली प्लस मायनस टू. आता इथे मायनस फोर केला. आता हा एक्स स्क्वेअर आहे आणि आपल्याला माहिती आहे वर्ग हा नेहमीच स्क्वेअर असतो. स्क्वेअर जो नेहमीच असतो तो पॉझिटिव्ह असतो. कुठलाही स्क्वेअर घ्या तो नेहमीच पॉझिटिव्ह असतो. अगदीच कमीत कमी झाला तर तो झिरो असतो, बरोबर ना. पण इथे तर आपण एक्स स्क्वेअर ची किंमत मायनस फोर लिहिली. मग आता याचं सोल्युशन काढायचं. मग याचं सोल्युशन काढायचं म्हणजे एक्स ची किंमत काढायची. नाव यू हॅव टू फाइंड दिस सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स, बट वी कॅनॉट फाइंड. पण हे आपल्याला काढता येत नाही. का तर आठवा, कुठल्या नंबरचं स्क्वेअर असं होईल मायनस फोर होईल का? बघा बरं, दोनचा स्क्वेअर चार झाला, वजा दोनचा स्क्वेअर चार झाला, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक्स ची किंमत काढता येतच नाहीये. एक्स असा कुठलाच नंबर आपल्याला सापडत नाहीये की ज्याचा स्क्वेअर केला की मायनस फोर येणार आहे. वी डोंट नो एनी नंबर व्हिच स्क्वेअर इज मायनस फोर. तेच गणित बघ. आता इथं मी काय केलं, नाव एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस नाईन. इफ इट इज नाईन देन व्हॅल्यू ऑफ एक्स इज प्लस मायनस थ्री. बट नाव एक्स स्क्वेअर इज मायनस नाईन. आता एक्स स्क्वेअर काय तर वजा नऊ होईल. आता जर वजा नऊ असेल तर आपल्याकडे असा एक पण नंबर नाहीये की त्याचा स्क्वेअर जर आपण केला तर तो मायनस नाईन येतोय. अशा आपल्याला एक्स ची किंमतच काढता येत नाहीये की कुठल्या नंबरचा स्क्वेअर हा मायनस नाही. असा आपल्याकडे नंबरच नाहीये. दुसरं बघा, एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस सिक्सटीन. मी काय करते कळतंय ना, जो नंबर इथे प्लस आहे तो फक्त इकडे मायनस केला, बाकी मी काही केलं नाहीये. मग आता एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस नाईन आहे म्हणजे एक्स स्क्वेअर स्क्वेअर आपला निगेटिव्ह आहे. आणि स्क्वेअर जर निगेटिव्ह असेल तर काय होतं, आपल्याला त्याच्या एक्स ची व्हॅल्यू काढता येत नाही, त्याचं रूट काढता येतच नाहीये. दुसरं बघा, इथंच लिहिलेलं आपण जरा लिहितोय, इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 25 देन यू कॅनॉट फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सिमिलरली खालची इक्वेशन बघूयात सेम तशीच. इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 5 देन वी डोंट नो द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाहीये. इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 7 देन वी कॅनॉट फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 11 देन वी कॅनॉट फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. मग आता ह्यात काय होतंय? चल इथं मायनस पाहिजे. मग आता ह्यात काय होतंय? आपण वरचीच इक्वेशन घेतली आहेत, फक्त नंबर मगाशी पॉझिटिव्ह होते, आता निगेटिव्ह झाले. आता ह्यात झालं काय तर हे जे इथपर्यंतच आपण घेतले प्लस नंबर, जिथे जिथे एक्स स्क्वेअर तुमचा पॉझिटिव्ह होता तिथे तिथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढता आली. सो इफ एक्स स्क्वेअर इज पॉझिटिव्ह देन वी कॅन फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. मीन्स दिस इक्वेशन हॅज सोल्युशन इन रियल नंबर. दिस ऑल इक्वेशन्स हॅव सोल्युशन इन रियल नंबर. या सगळ्या इक्वेशनला रियल नंबर मध्ये सोल्युशन आहे. म्हणजेच काय तर या सगळ्यांचं सोल्युशन आपल्याला काढता येतं आणि तो रियल नंबर असतो. आतापर्यंत आपण काय शिकलो तर सगळ्यात मोठा नंबरचा सेट हा रियल नंबर आहे. पहिला आपला नॅचरल असतो, त्याच्यापेक्षा मोठा डब्ल्यू असतो, त्याच्यापेक्षा मोठा इंटीजर असतो, पण इंटीजर पेक्षा मोठा आपला रॅशनल नंबरचा सेट असतो. मग एक इरॅशनल असतो आणि
आपले रॅशनल आणि इरॅशनलचा मिळून काय होतो तर रिअल नंबरचा सेट होतो. म्हणजे सगळ्यात मोठा कोण असतो तर रिअल नंबरचा सेट आहे. मग या सगळ्या इक्वेशनला रिअल नंबर मध्ये सोल्युशन आहे म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला रिअल नंबर मध्ये काढता येते. त्याची व्हॅल्यू एक रिअल नंबर येते. पण या ही जी आपण मायनसची इक्वेशन लिहिली एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस फोर एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस नाईन दीज इक्वेशन हॅव नो सोल्युशन इन रिअल नंबर. या सगळ्या इक्वेशनला रिअल नंबर मध्ये सोल्युशनच नाहीये. याची एक्सची किंमत ही रिअल नंबर मध्ये आपल्याला फाइंडच करतात नाही. बघा ना तुम्ही काही असं लिहिलं रूट ऑफ मायनस नाईन, तर या रूट ऑफ मायनस नाईन आपल्याला काय असणार आहे. जसं इथं आपण रूट नाईन प्लस मायनस थ्री लिहिलं तसं इथं आपल्याला काहीच लिहिता येत नाहीये ना. मग हे येतच नाही लिहिता येत म्हणून आता मग काय करणार आपण. आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम आहे. मग ही इक्वेशन सोडवली पाहिजेत. ही इक्वेशन चुकीची येत असं नाही. मग ही इक्वेशन सोडवली पाहिजेत. टू सॉल्व सच टाइप ऑफ इक्वेशन. ह्या सगळ्या इक्वेशनला सोडवण्यासाठी आपण काय करणार तर एक नवीन नंबर ऍड करणार. नवीन नंबर ऍड करणार आपल्या कॉन्सेप्ट मध्ये. मग आता हा नंबर आपण कधीच ऐकलेला नाही, कधीच बघितलेला नाही. मग हा नंबर आपण ऍड करणार आहे. हा नंबर कुठला आहे. ही सगळी इक्वेशन सोडवण्यासाठी आपण काय करणार तर एक नवीन कन्सिडर करणारे नंबर आय. या आय ला आपण म्हणणार आहे आयोटा. या आय ला आपण म्हणणार आयोटा. यालाच आपण म्हणणार आहे इमॅजिनरी युनिट. याला आपण काय म्हणणार आहे तर इमॅजिनरी युनिट किंवा आपण म्हणणार आहे इमॅजिनरी नंबर. एक आय या इमॅजिनरी नंबर या आय नंबरचा कन्सेप्ट आपण आपल्या थिअरी मध्ये ऍड करणार आहे. यालाच आपण काय म्हणणार आहे तर आयोटा. हेच काय आहे तर एक ग्रीक लेटर आहे आयोटा. आपण एवढं आयोटा म्हणण्यापेक्षा फक्त आय असा सिम्बॉल आपण डायरेक्ट बोलणार. मग हा इमॅजिनरी नंबर इमॅजिनरी युनिट आपल्या कन्सेप्ट मध्ये ऍड करणार. आता हा आय आहे कोण ते बघा. तर हा आय म्हणजे कोण असेल माहितीये तर रूट ऑफ मायनस वन असेल. हा आय म्हणजे कोण असेल तो रूट मायनस वन असेल. मग रूट मायनस वन जर आय ची किंमत असेल तर आय स्क्वेअर किती असेल. याचा स्क्वेअर झाला ना. याचा स्क्वेअर किती आला मायनस वन आला. झाला. आता हे जर तुम्हाला माहित असेल तर ही सगळी गणित आपल्याला सोडवता येतात. सो आय इज आयोटा. इट इज ग्रीक लेटर मीन्स इमॅजिनरी युनिट ऑर इमॅजिनरी नंबर. सो व्हॅल्यू ऑफ आय इज रूट ऑफ मायनस वन and I square is minus 1. Now, if you know these numbers, then you can solve these equations. हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला ही इक्वेशन सोडवता येतात. आता ही इक्वेशन आपण सोडवणार कशी ते बघूया. बघा आपल्याला काय माहिती आहे तर I झाला रूट ऑफ मायनस वन आणि तुमचा आय स्क्वेअर झाला मायनस वन. हे एवढं लक्षात ठेवायचं. मग आता हे पहिलं गणित सोडवायचंय. बघा बरं. सो एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस फोर. नाव मायनस फोर मीन्स इट इज फोर इंटू मायनस वन. करेक्ट. मायनस फोर मीन्स फोर इंटू मायनस वन. नाव दिस आय स्क्वेअर. आय स्क्वेअर इज मायनस वन. सो यू कॅन राईट लाईक दिस फोर आय स्क्वेअर. करेक्ट. This is 4i square. Now you have to find value of x. Now x is, this is plus minus root of 4i square. आपण काय करणार याचं प्लस आणि मायनस दोन्ही रूट घेतो. आपण बघितलं मग अशी. मग मी डायरेक्ट ऑलरेडी लिहिलं प्लस आणि मायनस. आता या दोघांचे रूट घेणार. आता हा चार परफेक्ट स्क्वेअर आहे. सो फोरचं स्क्वेअर रूट आलं काय टू. आणि आय स्क्वेअरचं काय आलं आय आलं. हे दोन्ही स्क्वेअर नंबर आहेत ना. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली तुमची तर प्लस आणि मायनस टू आणि आय. म्हणजे आता बघा या इक्वेशनला सोल्युशन मिळालं. बघा कुठलं इक्वेशन होतं हे. इफ एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस फोर देन एक्स इक्वल टू प्लस मायनस टू आय. मग अशा आपल्याला हे सोल्युशन काढता येत नव्हतं पण आता आपण हे सोल्युशन काढलं. सो x square equal to minus 4. Minus 4 means 4 into minus 1. Now minus 1 means I
4i square, and root of 4 is 2, and root of I square is I. So x is plus minus 2i. Means if equation is x square equal to minus 4, then its solution is either plus 2i or minus 2i. Means value of x is either plus 2i or minus 2i. आता उलट करून बघू. याचा स्क्वेअर नक्की केला तर वजा 4 येतो का बघा बरं. बघा x equal to plus 2i घेऊया. म्हणजे x स्क्वेअर काय होणार? तर या 2i चा स्क्वेअर होणार. म्हणजे या 2 चा स्क्वेअर झाला म्हणजे हे असं झालं 2 चा स्क्वेअर आणि i चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर झाला 4 आणि हे झालं minus 1 म्हणजे हे झालं minus 4. करेक्ट. सो 2i चा स्क्वेअर झाला minus 4. आता हे आपण चेक करून बघतोय. So if x is 2i, then x square means 2i square means 2 square I square means it is 4 into minus 1 means it is minus 4. आता पुढचं बघूयात. If x equal to minus 2i, then x square means minus 2i square. So minus the square dala plus 2 square is 4 and this is I square. Now I square is minus 1 means it is 4 into minus 1 means it is minus 4. मग बघा 2i चा स्क्वेअर केला minus 4 झाला minus 2i चा स्क्वेअर झाला minus 4 झाला म्हणजे उलट काय झालं स्क्वेअर रूट ऑफ minus 4 is minus 2i और स्क्वेअर रूट ऑफ minus 4 is 2i. आलं करेक्ट बरोबर चाललंय म्हणजे आपण चुकीचं काही केलेलं नाही. आता दुसरं गणित बघा. हे होतं गणित आपलं काय होतं x square equal to minus 9. If x square is minus 9, then what happens? Minus 9 means same as another answer. 9 into minus 1. So this is 9 into I square. Now value of x. X is plus minus of root of 9i square. So this is plus minus 3i. आला का बघा 9 चा स्क्वेअर रूट आला 3 i स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आला i. म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो. If x square equal to minus 9, then x equal to plus minus 3i. म्हणजे काय होतंय समजून घ्या. हे मायनस असेल तर याचं स्क्वेअर रूट 3 झालं प्लस मायनस 3 झालं आणि या मायनस मुळे इथं i वाढला. डायरेक्ट जमलं पाहिजे आपल्याला हे. नाउ थर्ड इक्वेशन. आता हे पुसूयात आपण थोडस. नाउ इफ x स्क्वेअर इक्वल टू मायनस 16. नाउ मायनस 16 मीन्स 16 इंटू मायनस 1 मीन्स इट इज 16 into I square because I square is minus 1. Now value of x, it is plus minus root of 16 I square means it is plus or minus 4i. कळतं ना हे काय चाललंय. या मायनस ची किंमत I square लिहिली त्यामुळे x ची किंमत काय झाली plus minus root of 16 I square झाली. म्हणजे आपण इथे कसं लिहिणार डायरेक्टली. If x square equal to minus 14, then x equal to plus minus 4i. बरोबर आहे. आता थोडस डायरेक्ट लिहूयात आपण. बघा कळतंय का पुढचं इक्वेशन कुठलं सॉल्व करायचं होतं आपल्याला. इफ x square equal to minus 25, डायरेक्ट सॉल्व करून बघूयात. इफ x square equal to minus 25, then x equal to सेम प्लस मायनस 25 चं रूट आलं 5 आणि इथं मायनस आहे त्यामुळे हे झालं आय. जमतंय ना. हा मग आता बघा एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 25 म्हणजे हे काय झालं तर 25 इंटू मायनस 1 म्हणजेच काय झालं तर 25 आय स्क्वेअर आलं. सो एक्स इज प्लस ऑर मायनस रूट ऑफ 25 आय स्क्वेअर मीन्स इट इज प्लस मायनस 5 आय. नाउ for these equations, which equations? This equation, this equation, this equation, or this equation have solutions.
and its solutions are x equal to plus minus 2r, x equal to plus minus 3r, x equal to plus minus 4r, x equal to plus minus 5r, like this. Now, remaining three equations, what about these equations? Your first equation is x square equal to now minus 5. सेम असच करत नाही जो काय होणार दिस इज 5 इनटू माइनस 1 मीन्स इट इज 5i स्क्वेअर नाउ वैल्यू ऑफ x इज रूट ऑफ दिस होल बट प्लस ऑर माइनस सो प्लस माइनस रूट ऑफ 5i स्क्वेअर मीन्स इट इज प्लस माइनस नाउ 5 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर लाइक 25 और 16 सो इट्स रूट इज root 5 same and root of I square is I so if x square equal to minus 5 then x equal to plus minus root 5 I same tasach karto apan directly kasa honar hai x square equal to if x square equal to minus 5 then x equal to plus minus root 5 into सेम आलो बरोबर आता थोडस डायरेक्टली बघूयात इफ x स्क्वेअर इक्वल टू माइनस 7 देन x इक्वल टू प्लस और माइनस दैट्स अ रूट आलो 7 इनटू आ आलो 7 चे रूट आलो रूट 7 आणि इनटू आ किंवा पुढचं गणित होतं x स्क्वेअर इक्वल टू माइनस 9 देन x इक्वल टू प्लस माइनस रूट 11 इनटू आ हा जो आय आपण लिहितोय हा रूट मध्ये नाही बर का नीट लिहायचं ते नाही तर चुकून आपला गडबडीत हे असं होतो तर ते चुकीचं झालं मग आता बघा ही इक्वेशन सगळी आपल्याला सोडवता आली आली ना ही सगळ्या इक्वेशनला आता सोल्युशन मिळालं आपल्याला म्हणजे आपल्याला झालं काय बघा तर आता सगळी इक्वेशन सोडवता येणार आहेत आता कुठलंही एखादं इक्वेशन आपण जर घेतलं या टाइपचं कुठलंही इक्वेशन आपण घेतलं बघा इफ x स्क्वेअर इक्वल टू माइनस 36 देन x इक्वल टू नाउ डायरेक्टली इट इज प्लस माइनस 36 तो रूट आला 6 इनटू आर करेक्ट इफ x स्क्वेअर इक्वल टू माइनस 6 नाउ x इक्वल टू प्लस और माइनस दिस इज रूट 6 इनटू like this x square plus 2 equal to 0 now if equation is x square plus 2 equal to 0 now convert this equation so x square equal to minus 2 so solution of this equation is x equal to plus minus root 2 into r hello मग आता आपल्याला काय झालं तर या सगळ्या इक्वेशनला सोल्युशन काढता आलं पण हे जे तुम्हाला सोल्युशन्स मिळाले ही सोल्युशन्स रियल नंबर नाही कारण कुठल्याही रियल नंबर मध्ये आय नाहीये बघा नाहीये ना बरोबर ही आपली काय झाली तर कॉम्प्लेक्स नंबर्स झाले आपण आय ला कॉम्प्लेक्स नंबर इमॅजिनरी नंबर असं म्हटलं इमॅजिनरी युनिट इमॅजिनरी नंबर म्हटलं होतं ना हे जे सगळे नंबर्स आपल्याला मिळाले हे कसले नंबर्स आहेत माहिती तर कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत मग आता आपल्याला काय कळलं की असे जर इक्वेशन्स काही असतील तर अशा इक्वेशनला रियल नंबर मध्ये सोल्युशन नाही मग कशात सोल्युशन आहे तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे रियल नंबर पेक्षा पण एक मोठा सेट आहे आपला कॉम्प्लेक्स नंबरचा आणि त्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ह्याचं सोल्युशन असतं हे रियल नंबर नाही मग ह्या सगळ्या इक्वेशनला आपल्याला आता सोल्युशन मिळालं पण ही सोल्युशन फाइंड करताना आपण काय केलं तर एक आय रूट ऑफ मायनस 1 म्हणजे आय स्क्वेअर इज मायनस 1 हा पार्ट ऍड केला आणि इमॅजिनरी नंबर किंवा इमॅजिनरी युनिट न ही एक्झाम्पल सोडवली आता आपल्याला सगळं सोडवता येते येतात ना ही इक्वेशन सोडवता अशी कुठली इक्वेशन आली तरी आपल्याला ती इक्वेशन सोडवता येते सो दिस इज इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलो हे जे नंबर्स आपल्याला मिळाले या नंबरला स्पेसिफिकली आपण म्हणणार आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे ऍक्च्युअली हा आय इथं आल्यामुळं इमॅ
इमेजिनरी युनिट इमेजिनरी नंबर तयार झाला आणि याच नंबरला आपण नंतर काय म्हणणार आहे तर कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणणार. तर आपण कॉम्प्लेक्स नंबर कशासाठी शिकलो हे आता सध्या बघितलं आपण. पुढच्या लेक्चर पासून